लाईट बंद करा, ते डोळ्यावर मारू नका. ह्याला नाही समजत का रे तुला? चल रे बसा बसा, चला चल बोला. आज काही निवडणुकांच्या संदर्भात विषय काही झाला नाही. बरेच दिवस शाखाध्यक्षांच्या नेमणुका काही ठिकाणी अनेक ठिकाणी राहिल्या होत्या. शहर अध्यक्ष पदाची त्याची नवीन नेमणूक करण्यात आली. दिलीप दातीर यांना शहर अध्यक्ष करण्यात आले आणि इतरही जिल्हाध्यक्ष शाखाध्यक्ष यांच्या नेमणुका केल्या. अजून एक आठवड्याभरात 15 दिवसात मी परत येणार आहे, आम्ही सगळेजण परत येणार आहोत आणि मग त्याच्यानंतर त्या शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांच्या बैठका होतील आणि बाकीच्या मग यंत्रणा सगळी सांगितली जाईल. निवडणुकांना वेळ अजून. कुठल्या गोष्टींवर फोकस केला जातो कारण आपल्या काळात बरेच कामं शहरात झालेले आहेत. मी तुम्हाला हे पुढल्या बैठकीच्या वेळेला सांगू शकेन की मी आज त्यांना काय सांगितलंय ते. आज खरं तर नेमणुका ह्याच्या पलीकडे मी आज काहीच त्यांना खरं तर काही सांगितलं नाही. मी त्यांना त्यांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. तर कसं आहे, शेवटी ही यंत्रणा जी आहे, महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा काय कुठची यंत्रणा, ही लोकांसाठी असते ना. आणि लोकांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की त्यांना आमच्या काळातल्या 5 वर्षांमध्ये काय मिळालं, त्याच्यानंतरच्या 5 वर्षांमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली. आमची लोक सांगतील ते काय मीही सांगत होतो तुम्हाला, परंतु लोकांना जनतेला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपण कोणाला काढून कोणाला आणलंय आणि आणल्यानंतर आपण आपल्या हाताला काय लागलं. मी कोण बोलतोय पण मनसेचा जो काही एकंदर राज्यामधला प्रभाव आहे किंवा मनसेची एक आक्रमक प्रतिमा आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत तसा मनसेचा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका दिसलेली नाही. दिसेल मागच्या काळात लोकप्रतिनिधी अंकुश ठेवायला पाहिजे होता. सत्ता झाली तर त्यांचे त्यांचे वागत असतात आपल्या लोकांनी जेव्हा निवडून दिलेली भूमिका बजावणं गरजेचं. दिसेल दिसेल. साहेब आता नवीन नियुक्ती करताना जुन्यांचे काही पद काढले का, कारण समन्वय सर हे नवीन पद आता आपण आणलेले, त्या मागचं काय? ज्यांना कोणाला पदं मिळाली नाहीत याचा अर्थ काही त्यांना पक्षातनं काढून टाकलं असं नाहीये, त्यांच्यावरती इतर जबाबदाऱ्या टाकल्या जातील. सगळीच पदं आज काही जाहीर नाही केलीत मी, बाकीची नंतर करू. काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालाय की येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे, आपण कसं बघतो या विषयामध्ये? 5 वर्षापूर्वी देखील मी या विषयाबद्दल बोललो होतो, पुन्हा एकदा सांगतो. दोन हजार बाराला पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला त्यांनी तोपर्यंत सगळे एकचाच एक उमेदवार होता, प्रभाग नावाची काही गोष्टच नव्हती. त्यावेळेला त्यांनी 2 चा 1 प्रभाग अशी नवीन पद्धत सुरू केली. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्यावेळेला आणि शिवसेनेचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनी 4 चा प्रभाग केला. आता हे परत ज्यावेळेला 3 चं सरकार आले त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता तो 1 चा प्रभाग, एक परत एकच उमेदवार तिकडे पाहिजे म्हणून.
त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला जे कळवले त्याप्रमाणे एक उमेदवारच उभा करायचा झालं. आता परत काल यांनी ठरवलंय की परत तीनचा प्रभाग करायचा. मुळात अशी कुठचीही पद्धत नाहीये देशात. जर समजा तुम्ही कायद्याने बघितलं तर अशी कुठचीही पद्धत कुठच्याही राज्यामध्ये कोणत्याही महानगरपालिका या असल्या प्रभागाने निवडणूक लढवत नाही. तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कायद्याने जर बघितलं तर प्रत्येक म्हणजे खासदारकीला एक उमेदवार, आमदारकीला एक उमेदवार, महानगरपालिकेला एक उमेदवार, अगदी तुम्ही ग्रामपंचायतीपर्यंत घेतलं तर एकच उमेदवार, हीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरू झालं आणि हे का, याचं फक्त एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्याच्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने ते प्रभाग तयार करणे आणि मग त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्या गोष्टींचा त्रास हा लोकांना का, लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायच्याऐवजी लोकांनी तीन तीन जणांना का मतदान करायचं, तीन तीन मशीनवरती बोटं का त्यांनी दाबायची, बटणं का दाबायची. सर्व लोकांना जनतेला गृहीत धरायचं आपल्याला हे योग्यच नाही, हे कायदेशीर नाही. खरं तर निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे की भारतामध्ये असे कुठे, हा एक देश आहे, महाराष्ट्र वेगळा काढला आहे, महाराष्ट्रामधला कायदा वेगळा आहे आणि देशाचा कायदा वेगळा आहे असं काय आहे का? मग हे दोनचे प्रभाग, तीनचे प्रभाग, चारचे प्रभाग, हे कसला खेळ चालू आहे हा? उद्या तुम्ही तीन तीन आमदारांचा एक प्रभाग करणार आहात का, की तीन तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? म्हणजे खाली ग्रामपंचायतीला नाही चालत, तिकडे चालतं, तिकडे एक एक उमेदवार, जिल्हा परिषदेला एक एक उमेदवार, महानगरपालिकेला फक्त प्रभाग, आणि हे ह्यांच्या फक्त फायद्याचं. मला असं वाटतं लोकांनी, माझी राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळा आवाज उठवू वगैरे सगळ्या गोष्टी करू, परंतु माझी विनंती आहे लोकांना, जनतेला, की लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं. एक तर हे तुम्ही या जर बघत आलात तर दोनचा प्रभाग असेल किंवा तीन चारचा प्रभाग असेल किंवा तीन सात, हे तीन म्हणतात, पण हे कोटचाही नगरसेवक दुसऱ्या नगरसेवकाला काम करू देत नाही. एखाद्याने जर समजा एखाद्या ठिकाणचा प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो, म्हणजे प्रभागामध्ये कामं होत नाहीत. उद्या लोकांनी जर समजा ठरवलं की मला नगरसेवकाला भेटायचं आहे तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं त्यांनी? म्हणजे पूर्ण निवडणुकीची थट्टा करून ठेवली या लोकांनी फक्त हे महानगरपालिकेला, आणि ह्याच्यावरती लोक कोणी बोलत नाही, जनता कोणी बोलत नाही. ठीक आहे, आम्ही बोलतोय, माझी विनंती आहे जनतेला की हे जे तुम्हाला गृहित धरणं जे चालू आहे ह्याच्या विरोधात लोकांनी कोर्टात गेले पाहिजे. बरं, आम्ही गेलो की त्याला राजकीय वास येतो. मागच्या वेळेला काही जण गेले होते, मला हे काही योग्य नाही ही गोष्ट. शंभर टक्के म्हणजे काय मॅनेज होतात म्हणजे काय? नाही तर मग एकचा प्रभाग, एकच सांगितलं, मग परत आता तीनचं कशाला केलं? बरं, चारचं होतं ते तीनचं का केलं? दोनचं होतं ते चार का केलं? म्हणजे या मागचा सरकारचा उद्देश काय हे एकदा सरकारने पण सांगावं ना, की दोनचं चार का केलं, चारचं परत एक का केलं आणि एकचं परत तीन का केलं? म्हणजे गेल्या साधारणपणे 10 वर्षांमधला हा सगळा खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आपण उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं. नागरिकांची प्रश्न खूप आहेत महाराष्ट्रामध्ये असेल किंवा शहर पातळीवरचे असतील, ग्रामीण भागातले असतील, परंतु विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांच्याकडनं एकमेकाचे खांदे बोकसणं, कोठा राहिले काढणं, काय चालू आहे मला कळतच नाही. मला हे किती वैयक्तिक पातळीवरती जायचं आणि काय काय करायचं मला, म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रियाच नव्हती दिली कुठची, कळलं का? काय साप काय बेडू काय सगळा झू करून टाकलाय सगळा. आणि एवढं मुळात पहिल्यांदा ते काय काय कालफटात काय मारू आणि काय कुठच्या पदांवरती आपण बसलोय काय बोलतोय. त्याबरोबरच ईडीची चौकशी म्हणा किंवा किरीट सोमय्या प्रत्येक मंत्र्याच्या विरोधात दावे करत आहेत,
ते मला काय वाटतं, ह्या सगळेच जण एकमेकांना फोन करून सांगतात की काय की बाबा मूळ प्रश्नांकडनं दुर्लक्ष होण्यासाठी आपण जरा हे सगळे खेळ खेळूया की जेणेकरून तुमच्याकडच्या सगळ्या बातम्या पण त्याच, वर्तमानपत्रालाही बातम्या त्याच, तुम्ही चॅनलवरती तेच चालू आहे. आता बघा ह्यांनी काय सांगितलं. आणि हे मूळ प्रश्नावरनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून हे सगळे खेळ सुरू आहेत. आणि हे लोक एकतर स्वतःच्याच विवंचनेमध्ये इतके आहेत की या सगळ्या लॉकडाऊनमधनं बाहेर येता 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 आता कुठे येत आहेत बाहेर. त्याच्यामध्ये एक तो त्या काय सतत एक सरकारकडनं करोनाची भीती करोनाची भीती, यांच्या काय लाटा थांबतच नाहीत. अरे मी काल आलो मुंबईवरनं त्या हायवेवरती, म्हणजे विलक्षण आहे की त्या संपूर्ण खड्ड्यांमध्ये चार पाच मला स्पीड ब्रेकर पण लागले, मेंटेन केले स्पीड ब्रेकर्स. म्हणजे आधी खड्डे आणि मी त्याला विचारलं ड्रायव्हरला, म्हटलं स्पीड ब्रेकर होता ना तो, बोलला हो, कारण त्याला एक रिदम असतो ना. माझी भूमिका मी सांगितली मांडली आणि ह्याच्यावरती आंदोलन पण झाली. ह्याच्यावरती साधारणपणे 60-70 टोल बंद पण झाले, कळलं का? परंतु ज्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष इतर ज्यावेळेला येतात ना, त्यावेळेला हे प्रश्न त्यांना विचारा. नाही विचारत तुम्ही. मी मागे सांगितलं होतं ना शरीयत सारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत ते. याच कारण भीती नाही उरली कुठच्या गोष्टींची, भीतीच नाही. गृहमंत्र्याला ईडी बोलवते, गृहमंत्री ईडीकडे जात नाही, तो ईडीला येडा समजला बहुधा, त्याच्यामुळे तिकडे ते जात नाहीत. सरकारी यंत्रणाच हे जर समजा या गोष्टींना जर समजा तुम्ही दुय्यम तिय्यम मानत असाल, सगळा मी तुम्हाला सांगतो ना सगळा केओस झालेला आहे. कशाचा पायपोस कशात नाही आहे, फक्त तुम्ही आपण फक्त तुम्ही बातम्या देणार, त्या बातम्या आम्ही ऐकणार वाचणार आणि मग तुम्हीच विचार निर्माण केलेल्या सगळ्या त्या प्रश्नांवरती आम्हाला प्रश्न विचारणार प्रतिक्रिया घेणार. आणि आज राज ठाकरे हे बोलले, संपला विषय. चला नाही रे, विनोद होता रे तो. माझे विनोद पचतात, लोकांचे पचत नाहीत म्हणून अंगाशी येतात त्यांच्या. लोकांच्या म्हणजे ते सगळ्यांचेच ना, बाकीचे माझ्यासारखे विनोद करायला जातात आणि फसतात. तो त्यांचा वैयक्तिक विषय, पक्षाचा विषय येतो. आता तो पडेल का नाही पडेल हा ते बघतील. साहेब नाशिक पोलीस आयुक्तांनी आपली भेट घेतली होती, आपले होर्डिंग देखील आठवले, आता देखील पुन्हा एकदा मोहीम राबवण्यात आली. होर्डिंग नाही लावली पाहिजे. आमचे लोक म्हणाले अरे साले हे बाकी ज्यांचे लागतात आपलेच लागत नाही, म्हटलं काय करायचं करा आता. म्हटलं साहेब आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो,